सुनील मामा, तो मामा म्हणून सुप्रसिद्ध आहेत, खूपच चांगले गोलंदाज आहेत, वेळ पडली तर फलंदाजी सुद्धा तेवढीच चांगली करतात 40+च्या माध्यमातून, नेहमीच चांगली कामगिरी राहते वाडेघर संघाच्या बाजूने त्यांची। तर सामन्याला सुरुवात होते, तातिवली विपक्ष मोठा गाव नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। चार षटकांचा सामना असणार आहे, लक्षात घ्यायचा दोन्ही संघाने चार षटकांचा सामना असणार आहे सेमीफायनलचा। गोलंदाजी मार्कवर भावेश, स्ट्राइक एंडवर आजच्या दिवसात खूपच चांगली फलंदाजी करत असणारा फलंदाज तेजस, तेजस आणि वीरनाथ मागच्या सामन्यातला सामनावीर आहे। सेमीफायनलचा पहिला चेंडू भावेश, रन राउंड द विकेट वरपे चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू कसा आत येतोय आणि उचली सुद्धा घेत नाहीये चेंडू, पहिला चेंडू निर्धाव। एक चांगलं कॉन्टेस्ट, एक उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजामध्ये, कारण सकलपणचा तेजाचा विचार केला तर खूप चांगले फटके आपण पाहिलं तेजाच्या बॅटमधनं। आणि दुसऱ्या दुसऱ्या बाजूने भावेश खूपच इम्प्रेस केला भावेशने, वॉटर डिलिव्हरी, टप्प्या पडल्यानंतर चेंडू खूप वेगाने निघून जातोय, शरीरापासून लांब ठेवलेला हा चेंडू, दोन चेंडू सल्लग निर्धाव टाकतोय पॉवर प्लेच्या षटकात, जिथे जिथे फलंदाजाला संधी असते, फक्त दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात त्या सिच्युएशन मध्ये, मात्र चांगली गोलंदाजी एज होती बहुतेक तिथे, विकेटची संधी आणि रनआउटच्या मार्फत लागणारा हा पहिला धक्का वीरनाथला परतावा लागतो। वीरनाथ बॅक टू द पवेलियन। वीरनाथ बाद होतोय, सांघिक यश लपतोय दातेवली संघाला, डायमंड डकचा शिकार झालाय, एकही चेंडूला सामोरे न जाता वीरनाथला परतावं लागतंय। मागच्या सामन्यात निश्चितच सामनावीर होते, गरजेचं होतं या सामन्यात, खूप महत्वाचा सामना आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून। भावेश आतापर्यंत एकही धाव खर्च नाही केले, तीन चेंडू निश्चितच खेळ झाला। चौथा चेंडू ओवर पिच होता, भिरकावून दिला चेंडूला, क्षेत्ररक्षक जज करताय जयेश, मिड विकेटच्या दिशेने चूक होणार नाहीये, तर नो चेंडू आहे तिथे। ओव्हर स्टेपिंगचा नो निश्चितच आपण पाहायला मिळतोय आणि फ्रीडचा इशारा स्टंपला पाहायला लागला। इस्टन निश्चितच पाय लागतोय गोलंदाजाचा, सकाळपासून आपण जर पाहिलं तर तिसरं दृश्य पाहतोय, अतिशय चांगले पंच अतुल पाटील, अतुल पाटील भावी चांगला फटका तिथे येतोय, पुन्हा एकदा जयेश त्या दिशेने फ्री हिटचा चेंडू आहे, मात्र झेलबाद नसणार आहे, खूप चांगली फेक आहे तिथे, एका धावेने धावफलक पुढे आले निश्चित चार या आकड्यावरती, चार चेंडू चार धावा आणि एक सांघिक यश दातिवली संघाच्या बाजूने आपण पाहू शकतो भावेशच्या या षटकात। खूप चांगली गोलंदाजी, संपूर्ण दिवसात खूप इम्प्रेस केलं या गोलंदाजाने, अतिशय वेगाने धावत जातात, खूप वेगाने चेंडू डिलिव्हर करतात, मात्र गॅपमध्ये आहेत, 30 यार्ड सर्कलच्या चेंडू फील्ड केला जातो खूप वेगाने। रोहित नाईक खूप चांगलं क्षेत्ररक्षण देते, खूप कमी वेळ होता चेंडूवर येण्यासाठी, अतिशय वेगाने आले चेंडूवरती आणि महत्वाची एक धाव, एका धावेच्या साह्याने धाव फलक पुढे आलेला, पाच या आकड्यावरती, पाच चेंडू पाच धावा। शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, एज लागते, चेंडू मागे जातोय आणि शॉर्ट थर्डम्यानचा क्षेत्ररक्षक अतिशय चांगला झेल टिपतोय तिथे महेश, बॅक टू द पवेलियन।
पहिल्या षटकाचा खेळ संपतोय इथे. फक्त एकच पॉवर प्लेचा षटक असणार आहे आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. का आम्ही कौतुक करतोय गोलंदाज भावेशचं ते दाखवून देतोय. निश्चितच भावेश दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवर. गोलंदाज मनोज मात्रे सकाळच्या सत्रापासून निश्चितच चांगली कामगिरी राहिले मनोजची सुद्धा. मात्र स्ट्राइक एंड वर चलपेश पहिला चेंडू क्षेत्रशक आहे तिथे, मात्र त्याच्या डोक्यावर लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करत असताना षटकार. षटकानंतर असं वाटत होतं मोठा गाव संघ कुठेतरी बॅकफुट वर आहे, मात्र मिस्टर जीटीसी पहिल्या चेंडू वरती प्रेशर रिलीज करत असताना पहिल्या चेंडू षटकार वसूल करतोय मनोज. दुसरा चेंडू वरपे चेंडू, हा सुद्धा चेंडू फेकून दिलाय. आता मात्र मिड विकेटच्या डोक्यावर पाठवलाय 6 धावांसाठी षटकार. बॅट मध्ये दाखवतोय जल्पेश भोईर. सातत्याने चांगली कामगिरी राहिली आहे मोठा गाव संघाच्या वतीने. निलेश म्हात्रे नंतर नक्कीच मुख्य प्लेयर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. मात्र ऑफ साइड पिचिंग होता, चेंडू सन्मान दिला, चेंडू हलक्या त्याने खेळलाय कव्हर्सच्या दिशेने. बघा रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तेवढीच चांगली आहे, मोठे फटके सुद्धा खेळतायत आणि सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देत आहेत जल्पेश. दोन धावाच्या साह्याने धाव फलक पुढे आले 19 धावा. 19 ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. एक सांघिक यश लाभलंय विरनाच्या मार्फत. 3 चेंडूंचा खेळ झालाय. मनोजच्या षटकातील चौथा चेंडू फेकून दिला चेंडूला पुन्हा एकदा. आता मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय आणि चूक होणार नाहीये. रोहित नाईक आहेत तिथे, काऊ कॉर्नरच्या दिशेने घेतलेला आहे जेल. जल्पेश बॅक टू द पवेलियन. यानंतर फायनलचा सामना जिथं असणार आहे सुरू असलेला सामना सेमी फायनलचा, खारडी संघ आपली उपस्थिती दाखवायची आणि आपल्या संपूर्ण टीमला निश्चितच बोलवायचं आहे. जल्पेश विचार केला तर एक छोटीशी खेळी थोड्या वेळासाठीच मैदानात गेले. 4 चेंडूने सामोर गेला, तब्बल 14 धावा आपल्या बॅटमधून दाखवल्या जल्पेशने. हीच ओळख आहे जल्पेशची, मात्र आणखीन अपेक्षा होत्या संघाला प्रेक्षकांना जल्पेशकडनं. मात्र मनोजचा आता मात्र कम बॅक. 5वा चेंडू मनोजच्या षटकातील, स्टिअर केला चेंडूला हलक्या त्याने खेळू काढलाय. त्या प्रकारची कॉलिंग होत नाही तिथे, रन आउटची संधी हुकती आहे आणि बॅकअप सुद्धा नाहीये तिथे. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात 2 फलंदाज आणि 2 धावाच्या मदतीने धाव फलक जाम पोचेल 21 या आकड्यावरती. किरण आल्यात नवीन फलंदाज. मागच्या सीझनचा निश्चितच सर्वात यशस्वी खेळाडू होता मोठे गाव संघाकडनं तोच किरण. पहिल्या चेंडूवरती 2 धावीने अकाउंट ओपन करतोय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, आता मात्र चांगली गोलंदाजी होते. षटक समाप्तीचा इशारा येतोय पंच अतुल यांच्याकडनं. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकानंतर 21 धावा धाव फलकावरती. 2 गडी बाद मनोज निश्चितच 2 षटकार सुरुवातीच्या 2 चेंडूंवर आले, त्यानंतर चांगला कम बॅक. तरी सुद्धा 16 धावा खर्च केल्या, मात्र जल्पेशला माघारी पाठवण्यात यश मिळालंय गोलंदाज मनोजला. 2 षटकांचा खेळ संपलाय, येणारे फक्त 2 षटक शिल्लक असणार आहेत. तातुली संघाच्या वतीने जास्तीत जास्त धाव संख्या कुठाचा प्रयत्न असणार आहे मोठा गाव संघाचा, कारण तातुली संघ सुद्धा तेवढाच बळवान आहे. विशाल जहेश रोहित नाईक असे चांगले फलंदाज तातुली संघामधून आपण पाहू शकतो.
गोलंदाजी मार्क करत मात्र वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक घेऊन देवेंद्र पाटील स्ट्राइक एंडवर सलामीला आलेला फलंदाज तेजस अद्यापही अकाउंट ओपन करायचं आहे तेजसला फक्त दोन चेंडू समोर गेला तेजस निर्धाव चेंडू जे सांगता होती पहिला चेंडू देवेंद्र अतिशय चांगल्या प्रकारे हातलत असताना देवेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को स्ट्राइक एंडवर तेजस आता कट करायचा होता कव्हरच्या दिशेने तोपर्यंत फक्त एकच धाव एकपेक्षा जास्त काही नाहीये एका धाव्याच्या मदतीने धाव फलक पुढे आपण पाहू शकतो 22 या आकड्यावरती देवेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं राईट आर्म ओवर द विकेट तर मात्र चेंडूला लांब ठेवलं लाईन ही उत्तम आहे खूप लवकर खेळले देते किरण असं वाटलं चेंडू वेगानं येईल मात्र ज्या क्षणाला चेंडू रिलीज केला स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता शरीरापासून लांब ठेवला आणि निर्धाव चेंडू जिथे सांगता झाली कौतुक करावं लागेल देवेंद्रचं तीन चेंडूचा खेळ झाला फक्त एकच धावा खर्च एक फक्त एकच धाव खर्च केली देवेंद्र चौथा चेंडू आपल्या स्पेल मधील टप्पा पडल्यानंतर चेंडू स्लोवर वन पुन्हा एकदा तर मात्र किरणला आपली विकेट सॅक्रिफाईस येथे करावी लागते चार चेंडूचा खेळ झाला फक्त एकच धाव खर्च केली या गोलंदाजाने आता मात्र ओरपे चेंडू होता भिरकावून दिला चेंडूला स्वतः देवेंद्र जातोय चेंडूवरती झेल होईल का खूप चांगला प्रयत्न तिथे देवेंद्रचा होता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप कठीण असताना तिथे झेल पकडलं दोन धावा येतात शेवटच्या चेंडूवरती माफ करा पाचव्या चेंडूवरती आणि 24 धावा धाव फलकावरती पाहू शकतो मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज आहे मोठा गाव संघाला तेजस आहे तो फलंदाज तो मोठे फटके मारू शकतो त्याने पहिल्या दोन सामन्यात दाखवले आपल्या बॅटमधून मोठे फटके तर आता मोठे फटके थांबलेत त्याच्या बॅटमधनं कारण आहे ते देवेंद्रची गोलंदाजी वाढ बॉलिंग परफॉर्मन्स फक्त तीन धावा खर्च केल्यात एक गडी बाद करत असताना खूपच चांगली गोलंदाजी तीन षटकांचा खेळ धन्यवाद डीजे तर शेवटचं षटक रोहित नाईक गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू फेकून दिलाय चेंडूला
फलंदाज आहेत नितिन, मिड विकेटच्या डोक्यावरून हा षटकार, गुड शॉट. तर या फलंदाजाची निश्चितच एक कौतुकास्पद कामगिरी आम्हाला समजते. हा फलंदाज जेव्हा जेव्हा खेळपट्टीवर गेलाय षटकाराने जागास करतो. कुलवटापदा चेंडू होता, पुन्हा एकदा भिरकावून दिला, मात्र मिस टाइम झालाय. रोहित नाईक स्वतः आहे त्या चेंडूवरती अतिशय वेगाने. तर तत्पूर्वी फक्त दोन धावाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 32. रोहित नाईक पहिल्या चेंडूवर षटकाराला, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक रोहितच्या माध्यमातून. त्यापैकी चार चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आणि रोहित नाईक इथे काय करतोय, चेंडू बहुतेक निसटला असावा त्याच्या हातात. पंचांचा इशारा निश्चितच, नो प्लस 4. दोन चेंडूचा खेळ झाला फक्त आतापर्यंत. धावसंख्या 37, धावा पावतो त्या फलकावरती. तर चेंडू कोलवाडपर्यंत, चेंडू होता और पिच चेंडूला निश्चित ऑन साइडला वळवलाय. जयेश होते तिथे क्षेत्ररक्षक आणि नितीन स्ट्राईक घेण्याच्या नादात. विकेट सॅक्रिफाईस करावं लागतोय फलंदाज तेजसचा. तेजसची खेळी संपुष्टात. अडतीस धावा लागला त्या फलकावरती. तीन चेंडूचा खेळ झाला शेवटच्या षटकातील. धावसंख्या 38. स्ट्राईक एंडवर नितीन, मोठा फटका खेळायचा होता. एज लागते, एजची रक्षा खूपच चांगलं झेल देते आणि हिट विकेट सुद्धा झालेत. नितीन होतीय ज्याच्या साठी निश्चित तेजसचा विकेट सॅक्रिफाईस करायला लागला होता, तो सुद्धा मैदानाच्या बाहेर परततोय. बिग विकेट स्ट्राईक इंडवर आता मात्र फलंदाज जातोय. आणि की दोन चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 38 या आकड्यावरती स्थिरावली आहे. मोठा फटका येतोय का अनिकेतच्या बॅटमधनं? नाही. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनच्या दिशेने. आणखी एक गडी बाद, अनिकेतची खेळी संपुष्टात. शेवटचा चेंडू सागर येत्यात नॉन स्ट्राईकला साथ द्यायला. फलंदाज साहिलला स्ट्राईक एंड वरती पाहू शकतो. रोहित शेवटचा चेंडू मार्गस्थ. ओहो, चेंडू तर उडवलाय हवेत. बॅट तिथे तुटली आहे आणि खूप चांगला झेल तिथे काऊ कॉर्नरच्या दिशेने. ही बॅट जर निश्चित तुटली नसती तर हा चेंडू षटकार असू शकत होता साहिलच्या बॅटमधनं.
मात्र साहिल ची खेळी संपुष्टात येते शेवटच्या चेंडूवर लागणारा हा मोठा धक्का तर आदरणीय नितीन नारायण माळी बोपरगावचे समाजसेवक यांचं आगमन होतं या व्यासपीठावर स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून सेमीफायनलचा सामना निश्चितच सुरू आहे मोठा गाव विपक्ष दातिवली प्रथम फलंदाजी करत असताना मोठा गाव संघाने 38 धावा निश्चितच कुठून काढल्यात 39 धावांचा माफक लक्ष ठेवलंय तो फलंदाजी करत असणाऱ्या दातिवली संघासमोर कशा प्रकारे या लक्ष्याचा निश्चितच पाठलाग करतील तर दातिवली संघ ऐकूयात आजच्या दिवसातील एक अतिशय उत्कृष्ट समालोचक शुभम राऊत मॅन फ्रॉम आडिवली याच दरम्यान अमरवाडी साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय मनपूर्वक हार्दिक स्वागत साहेबांचं व्यासपीठावरती एक जबरदस्त व्यक्तिमत्व या जव्यावर मॅचच्या दिशेने एका बाजूला आहे मोठा गाव आणि मोठा गावच्या समोर आहे संघ दातिवली उपांत्य फेरीची लढत आहे जी टीम जिंकेल ती प्रवेश करेल या क्रीडा स्पर्धेच्या फायनलमध्ये आणि खार्डी संघ देखील वाट बघतोय की त्यांच्यासोबत कोणती टीम फायनलमध्ये खेळण्यासाठी येणार आहे टीम समोर टार्गेट आहे 39 धावांचं 38 धावा फक्त बनवल्या गेल्या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीमच्या माध्यमातून 39 धावसंख्येचं टीम समोर टार्गेट आहे आणि 39 धावांचं टार्गेट मनाशी बाळगून हे स्वप्न डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी मैदानामध्ये येते एका बाजूला फलंदाज जयेश आणि दुसऱ्या बाजूला निवृत्ती ही जोडी मात्र सलामीला आली आहे या स्पर्धेमध्ये संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे ती म्हणजे दातिवली टीम कडनं जयेश पहिल्या मॅच पासून आक्रमक खेळ पहिल्या सामन्यात 34 धावा दुसऱ्या सामन्यात देखील त्याने तब्बल धावा कुठल्या त्या म्हणजे 25 आणि त्या सहाय्याने मात्र आता बघायचंय या मॅच मध्ये तो काय कामगिरी करेल आपल्या टीमसाठी एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला जी टीम जिंकेल ती प्रवेश करेल या क्रीडा स्पर्धेच्या फायनलमध्ये आणि फायनलमध्ये जाण्यासाठी सुरू असणारी लढत सुरू असणारा हा महायुद्ध आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे सामन्याला सुरुवात षटक क्रमांक एक पहिल्या षटकात मोठेगाव एक्सप्रेस जल्पेश बोईर ओवर द विकेट ओ पहिलाच बॉल कॉट बेंच या फिलियस इट इज आउट बिग 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 विकेट पहिल्याच बॉल वरती निवृत्ती थेट खेळाडू कक्षात सुरेख चेंडू या बॉलला देखील बघा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता बॅटची वरची कडा लागली अपील केली होती कॉट भ्यांची आणि ते मात्र बॅट्समन आपल्याला आउट होत असताना पाहायला मिळतोय जल्पेश भोईरचं हे पहिलं षटक पॉवर प्लेच आणि जबरदस्त सुरुवात होते मैदानाच्या आतमध्ये संघर्ष हा शेवटच्या टप्प्यापर्यंत शेवटच्या मुवमेंट पर्यंत इथे कंपल्सरी करायचा आहे तो म्हणजे टीम मोठा गावला जे त्यांच्या बॉलर्सकडनं राहून गेले ते मात्र फलंदाजांना काही करून आपल्या टीमसाठी करून दाखवावं लागेल नवीन फलंदाज विशाल तिसऱ्या क्रमांकावरती आलेत बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पंचाच्या डाव्या बाजूने जल्पेश
ओहो यावेस बॉलला फक्त सन्मान दिलाय, फिल्डर बॉलच्या पाठीमागे धावतायत, थोडीशी आउटफील्ड स्लो आहे तिथे, त्यामुळे हा बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये राहील। दोन धावा या बॉल वरती कंप्लीट केल्या जातायत आणि धावसंख्येचा मात्र श्रीगणेश होतोय। तुम्ही दोन सामने जिंकले दोन्ही संघ, तिसरा सामना इथे काही करून जिंकायचा आहे, जिंकला तर पुढच्या फेरीत जाल, जर पराभूत झाला तर इथे त्या स्पर्धेला सोडावं लागेल, त्याच मात्र दिशेने इथे खेळत असणार दोन्ही संघ। या स्पर्धेचं अजिंक्यपद स्वतःच्या नावावरती करण्यासाठी या दोन्ही टीम्स मात्र उतरल्यात मैदानामध्ये। ओ यावेस बॉल हवेत आणि इथे हा चेंडू निघून जाईल फाईन लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, विशालच्या बॅटमनने येतोय दमदार चौकार। थांबले बॉलला येऊ दिलं आणि एक सुरेख डिस्कू पाहायला मिळतो आपल्याला, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय, चार रन टीमला मिळालेत। पॉवर प्लेच ही ओव्हर मैदानामध्ये सुरू आहे, ओव्हर द विकेट। ओ यावेळेस आणखीन एक सुरेख फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल, तिथे फिल्डर आहेत, एकच धाव्या बॉल देखील टीमला मिळेल, एकापेक्षा जास्त नसेल, एक एक रनने टीमची टोटल पुढे सरकते। स्ट्रायकरला मात्र आता जय सरकलाय, धावसंख्या आहे ती म्हणजे 7, पहिली ओव्हर मैदानामध्ये सुरू आहे, स्कोर आतापर्यंत 7 आकड्यावरती पाहायला मिळतोय। पॉवर प्ले षटक आहे त्यामुळे दोन क्षेत्रषटक आपल्याला तिसऱ्या घेऱ्याच्या बाहेर नक्कीच पाहायला मिळतील। उपांत्य फेरी आहे, सेकंड लास्ट मॅच, यानंतर शेवटचा सामना असेल या स्पर्धेतला। अप्रतिम स्क्वेअर कट, अप्रतिम फटका पाहायला मिळतो आपल्याला आणि हा बॉल देखील निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी गुड शॉट। आपण या खाडी संघात देखील इथे उपस्थित झालाय, संघ नाही का, आपण यायचंय आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला, विनंती असेल, कारण की यानंतर लगेच फायनलची मॅच खेळली जाईल। काय सुरेख फटका होता बघा, अतिशय चांगली कामगिरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आतापर्यंत टीमची टोटल पोहोचली ती म्हणजे 11 या आकड्यावरती, धावसंख्या 11, ओव्हर नंबर फर्स्ट, ओव्हर नंबर पहिलं मैदानामध्ये सुरू आहे। डाबोजीने पंचांच्या राईट आर्म ओव्हर द विकेट, बॉलिंग मार्क वरती बॉलर। ओ यावेस बॉल हवेत, मिस आहे, मोठा मासा जायला गाऊ शकतो आणि गावलाय, बॅट्समन आउट झालाय तो म्हणजे जयेश, बिग विकेट। मैदानामध्ये खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या आहे धावफलकावरती ती म्हणजे 11 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या नंतर। या स्पर्धेमध्ये खरं तर अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला मदत केली आहे, कारण की मान्यवर जेव्हा सडाडाने त्यांच्या मदत करतात कोणत्याही स्पर्धेला, तेव्हाच मात्र कोणती स्पर्धा पूर्ण होत असते। तर या स्पर्धेमध्ये आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे ते म्हणजे एकनाथ गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ सचिन एकनाथ पाटील यांच्याकडनं लाभलंय, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तदनंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक भरत सुदाम पाटील यांच्या स्मरणार्थ निनाद भरत पाटील यांच्याकडनं आम्हाला उपलब्ध झालंय, त्याबद्दल आम्ही त्यांचे देखील आभार व्यक्त करतो। आकर्षकच्या ट्रॉफीज आहेत त्या मात्र आम्हाला त्यांच्याकडनं मिळालेल्या आहेत, त्याबद्दल नक्कीच आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज मोतीराम जोमा पाटील यांच्या स्मरणार्थ उमेश जोमा पाटील यांच्याकडनं आम्हाला उपलब्ध झाले, त्याबद्दल देखील आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। बॉलिंग मार्कवरती बॉल रेडी, राऊंड द विकेट, षटक क्रमांक 2। ओ यावेळेस बॉल हवेत गेलाय, भरपूर उंच आहे, क्षेत्रक्षक पोहोचतील का, आणि इथे हा झेल झालाय ड्रॉप, झेल काही करून तुम्हाला पकडावे लागतील, क्रुशियल मॅच आहे, क्रुशियल मोमेंट पर्यंत हा सामना पोहोचतोय। दोन धावा टीमला मिळाल्यात, विशालचा इथे मात्र झेल ड्रॉप झालाय। तदनंतर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज ची जी मात्र ट्रॉफी आहे ती मात्र आम्हाला स्वर्गीय नाहूबाई नारायण माळी यांच्या स्मरणार्थ श्री नितीन नारायण माळी साहेबांकडे लाभली आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक
गणपत तुकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ सोमनाथ गणपत पाटील यांच्याकडे आम्हाला लाभलेला आहे अप्रतिम फटका। आणखीन एक सुरेख फटक्याचा चटका दिलाय आणि हा बॉल देखील निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चार रनसाठी। आर्थिक मदत ज्यांनी मात्र आम्हाला केली संदीप गोपीनाथ माई साहेब जे मात्र भोपर गावातले एक अप्रतिम व्यक्तिमत्व आहे त्याचे देखील आम्ही हृदयाच्या अंतकणातून लाख लाख आभार व्यक्त करतो। तसेच चंद्रकांत पाटील साहेब अर्जुन भाई पाटील साहेब योगेश रोहिदास पाटील साहेब प्रकाश मारुती पाटील साहेब आणि कैलासवासी बैरम कुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ प्रणिश वॉटर सप्लायर्स या सर्वांचे मात्र आम्ही आभार व्यक्त करतो। तुम्ही सर्वांनी या स्पर्धेला तुमच्या सढळ हाताने मदत केली त्यामुळेच मात्र ही स्पर्धा आता पूर्ण होते। ही स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यामध्ये येते त्याबद्दल आम्ही सर्व मान्यवरांचे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। पुढे सरकले स्टेप आउट झालेत बॉलला मात्र फक्त सन्मान दिलाय फिल्डर डीप मध्ये बॉल वरती आले धावत लॉंग ऑफ वरून जवळपास मिड ऑफला आले डायरेक्ट हिट करण्याचा इथे मात्र प्रयत्न होता परंतु फलंदाज क्रीज मध्ये सेफ होते ते म्हणजे विनीत त्यामुळे इथे कोणत्या प्रकारे धोका नसेल टीमला। धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 19 या आकड्यावरती 19 धावा झाल्यात म्हणजे इक्वेशन असेल आता 20 धावांचं अजूनही टीमला 20 धावा विजयासाठी हव्यात 14 चेंडू आणि 20 धावांची टीमला विजयासाठी गरज। राउंड विकेट ओ यावेळेस हा चेंडू हवेत आहे भरपूर उंच फिल्डर आहेत व्हॉट अ कॅच अप्रतिम झेल खूप चांगला झेल फिनिश केलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षक सागरने आणि ते मात्र फलंदाज झालाय बाद विशाल मैदानाच्या बाहेर। धावांची वैयक्तिक खेळी दिली आपल्या टीम साठी विशालने आणि मात्र बाद होतोय शेवटचे बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेले तर 13 आणि शेवटच्या 13 बॉल मध्ये टीमला विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 20 धावांची 13 चेंडू 20 धावांची गरज। बॉलिंग मार्गवरती गोलंदाज पुणे रेड्डी झालाय तो म्हणजे नितीन जबरदस्त बॉलिंग नितीनच्या माध्यमातून पाहायला मिळते। राउंड विकेट पुढचा बॉल ओ यावे जबरदस्त डिलिव्हरी सबमरीन चेंडू पाहायला मिळतो आपल्याला टप्पा पडल्याच्या नंतर डीप राहतोय षटक संपलंय दुसरं आता मात्र येणारे 12 बॉल असतील आणि 12 बॉल मध्ये मात्र 20 धावांची टीमला विजयासाठी गरज असेल। थँक्यू दोन ओव्हरचा मैदानामध्ये काय संपलाय दोन ओव्हर नंतर धावसंख्या 19 आता येणारे 12 चेंडू आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज। तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे 10.00 ची सरासरी ही तुम्हाला कंपल्सरी मेंटेन ठेवावी लागेल। तर या स्पर्धेमध्ये सद्गुरू वॉटर सप्लायर्स अरुण व रवींद्र पाटील यांच्याकडून आम्हाला जे पाणी उपलब्ध झालं त्याबद्दल नक्कीच आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो। त्यानंतर चिन्मय मंडप डेकोरेटर्स चे माझे प्रोप्रायटर आहेत मनोज पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला हा अप्रतिम मंडप इथे अवेलेबल झाला त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो। 12 बॉल 20 रनची गरज हे षटक महत्वाचं आहे दोन्ही टीमसाठी जर या षटकात कमीत कमी धावा खर्च केल्या गोलंदाज जो मात्र बॉलिंग मार्कवरती आलाय षटक क्रमांक 3 मध्ये विलास जर विलासने ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च केल्या तर शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या मोमेंट पर्यंत मोठागाव टीमसाठी ही मॅच जिवंत राहू शकते आणि जर या षटकातच जास्तीत जास्त धावा कुठल्या गेल्या टीम दातिवलीच्या माध्यमातून तर या येणाऱ्या पुढच्या ओव्हरमध्ये दातिवली टीमला धावा चेस करण्यासाठी थोडंसं सोपं जाऊ शकतं। 12 बॉल 20 रनची मॅच आहे थोडीशी फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय क्षेत्ररक्षण थोडंसं फिरवलं जात आहे येणारे 12 बॉल 20 धावांची विजयासाठी गरज अनेक प्रेक्षक वर्ग हा सामना मात्र एन्जॉय करतायत
बारा बॉल वीस विलास येतो आहे कॉमेंट्री बॉक्स एंड करना येणारे बारा चेंडू वीस धावांची गरज राउंड विकेट पहिला चेंडू पाठवलाय डायरेक्ट संदप गावात षटकार फटका दाखवलाय बघा षटकाराने मात्र रोहितने आपला अकाउंट ओपन केलाय शेवटचे 11 बॉल आणि आता मात्र 14 धावांची गरज सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून देणारा हा षटकार आलाय रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि इथे हा प्रयत्न फसलाय त्यामुळे निर डॉट बॉल असेला गोलंदाजाला स्वतःवरचा आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा नाहीये जर तुम्ही प्रत्येक बॉल चांगला फेकाल तर नक्कीच ही मॅच तुम्ही उचलू शकाल ही स्पर्धा तुम्ही उचलू शकाल येणारे बॉल शिल्लक आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये टीमला बनवायचे 14 यावेळेस फुल टोच चुकीचा चेंडू आणि यावर प्रॉपर फटका पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार इक्वेशन बदललं सामन्याचं समीकरण बदला चौकार आल्याच्या नंतर 10 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक शेवटचे 9 सामना बरोबरी सुटला तर प्रथम विकेट आणि तदनंतर टॉस वरती निर्णय दिला जाईल या स्पर्धेचा मुख्य नियम 9 बॉल आणि 10 धावांची विजयासाठी गरज हव्या होत्या 12 बॉल 20 पहिल्या 3 बॉल वरती आल्या 10 आता येणाऱ्या 9 मध्ये हव्यात 10 काय मॅच होते मैदानाच्या मध्ये रोहितचं कौतुक करायला हवं रोहितला पाठवलं 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आणि 5व्या क्रमांकावरती येऊन आक्रमक रूप धारण करून मोठमोठे फटके मात्र दाखवत असताना रोहित आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळतोय शेवटचे बॉल शिल्लक 9 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे मॅच इथूनही टीम मोठा गाव जिंकू शकते परंतु इथे येणारे 3 चेंडू चांगले फेकावे लागतील गोलंदाज रोहितला विलासला विलास बॉलिंग मार्क रेडी राउंड विकेट रोहितच्या समोर ओ यावेस बघा या बॉलला उडवलाय ऑन साइडला फिल्डर तिथे आहेत चेंडू मात्र फील्ड केलाय तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता आणि त्या 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात 2 धावा कंप्लीट केल्यात म्हणजे आता जितके चेंडू तेवढेच आता मात्र धावा बनवाव्या लागतील 8 बॉल आणि 8 रनची विजयासाठी गरज मॅच होती कुठे आली कुठे 12 धावा आतापर्यंत विलासने ओव्हर मध्ये खर्च केल्यात त्यामुळे येणारे 8 चेंडू आणि टीमला 8 धावांची विजयासाठी गरज असेल राउंड विकेट ओ यावेळेस हा बॉल बघा पाटी फिल्डर आहेत बिग विकेट रोहित मैदानाच्या बाहेर येईल आता शेवटचे 7 बॉल 8 धावांची गरज धावांची गरज पण जे काम करायचं होतं ते काम करून रोहित मात्र तंबूकडे परततोय खूप चांगली बॅटिंग केली आहे शेवटचे 7 बॉल 8 धावांची गरज नवीन बॅट्समन मैदानामध्ये आला इन ॲट 6 नंबर अनिकेत 6 बॉल 7 बॉल मध्ये 6 रन 8 धावांची गरज आहे ऑन साइडला बॉलला वळवतायत 1 रन कंप्लीट होईल दुसऱ्या धावेसाठी कॉल येईल का नकार दिलाय आणि इथे फक्त आणि फक्त 1 रन या बॉल वरती मिळालाय शेवटचे 6 बॉल असतील आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावांची टीमला गरज आपण विकेट बघूयात ज्यावेळेस मोठागाव संघ प्रथम बॅटिंग करत होता मोठागाव संघाचे तब्बल गडी बाद झाले होते मोठागाव टीमचे ते म्हणजे 7 आणि आतापर्यंत 4 गडी बाद झाले ते म्हणजे दातिवली संघाचे त्यामुळे 6 बॉल मध्ये 7 धावा जरी बनवल्या विकेट ठेवून तरी देखील इथे मॅच जिंकू शकेल तो म्हणजे दातिवली संघ 6 चेंडू 7 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी मॅच अतिशय क्रुशियल मोमेंटला येते असे आपण अनेक सामने बघितलेत अनेक बॉलर्सने 6 बॉल 6 बॉल मध्ये 1 धावांची गरज न देखील अनेक सामने जिंकून दिलेत तरी ते 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे विश्वास ठेवलाय चेंडू सोपवलाय गोलंदाज महेश यांच्याकडे बघायचंय महेश विश्वासावरती थांबून बॉलिंग करतील का शेवटचे 6 बॉल आहेत 6 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावसंख्येची टीमला गरज फिल्डिंग मध्ये थोडासा बदल बॅट्समन मैदानामध्ये आहेत ते म्हणजे विनीत आणि अनिकेत शेवटचे 6 चेंडू
सात धावांची गरज, हरला तरी चालेल पण मैदानामध्ये खेळ असा करा की समोरचा देखील म्हटला पाहिजे की लढाई माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण लढाई होती. येणारे सहा बॉल आणि विजयासाठी सात धावांची गरज. महेश वेले बॉलिंग मार्क वर येत आहे. त्या षटकामध्ये जो जिता वही सिकंदर, जो जिंकेल तोच प्रवेश करेल या स्पर्धेच्या फायनल मध्ये. बॉलिंग मार्क वरती बॉल रेडी, कॉमेंट्री बॉक्स एंड करणं. शेवटचे सहा बॉल, सात रनची गरज. पहिला चेंडू सबमरीन डिलिव्हरी, कॉट बियांची अपील केली आहे. इथे बघायचं काय चित्र असेल आणि इथे मात्र फलंदाज बाद. पंच आमच्यापर्यंत कळवा विनंती असेल तर, बॅट्समन आउट असेल तर. फलंदाज बाद पाच चेंडू आणि सात धावांची विजयासाठी गरज. सहा देखील धावा चालू शकतील कारण की आठ गडी बाद झाले होते मोठा गाव संघाचे आणि आतापर्यंत गडी बाद झाले ते म्हणजे दातुली संघाचे पाच. त्यामुळे विकेटच्या आधारावर तुम्ही हा सामना जिंकू शकाल. पाच चेंडू सात रनची गरज. महेश राईटम ओवर द विकेट. ओ दुसरा बॉल खूप चांगला फटका आहे, जल्पेश बॉल वरती जात आहे. चेंडू फील्ड खेळलाय, मिसफील्ड थोडीशी झाली बघायचंय. ही आणखीन एक धाव कम्प्लीट होईल का आणि इथे चुकीचं रूपांतर धावांमध्ये. छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधराव्या लागतील. एक छोटीशी चूक तुम्हाला मॅचच्या पराभवापर्यंत घेऊन जाऊ शकते आणि या तब्बल तीन धावा इथे धावून कम्प्लीट केल्यात. त्यामुळे अजून येणारे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे चार आणि चार बॉल मध्ये चार धावांची गरज. तीन धावा देखील जातील विजयासाठी. चार बॉल चार रनची गरज. महेश पुन्हा एकदा स्टान्स घेत आहेत, बॉलिंग वरती रेडी होत आहेत. स्ट्राईकला बॅट्समन आहे नवीन आलेला, तो म्हणजे अनिकेत. अनिकेत ऑन स्ट्राईक. पाच चार बॉल. ओ यावेळेस बघा पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळत आहेत. एक रन तर कम्प्लीट झालाय. बघायचं काय चित्र असेल. नकार दिलाय, एका जावेवरती समाधान मानावं लागेल. चेंडू आणि ही मॅच शेवटच्या मुवमेंट पर्यंत येणार 100%. शेवटचे बॉल शिल्लक तीन आणि तीन बॉल मध्ये धावा हव्या तीन. दोन धावा जरी केल्या तरी देखील इथे टीम दातिवली ही मॅच जिंकू शकेल. तीन चेंडू आणि तीन धावांची विजयासाठी गरज आहे. महेश बॉलिंग मार्क वरती पुण्यात रेडी होत आहेत. कॉमेंट्री बॉक्स एन कडून 39 धावांची टीमला गरज असताना आता मॅच किती शेवटच्या मुवमेंट पर्यंत आली बघा. जर इथे हा सामना महेशने जिंकून दिला टीमला तर संपूर्ण मोठा गाव आणि त्याचबरोबरीने पूर्ण संघ डोक्यावर घेऊन नाचेल महेशला. हो यावेळेस बघा चेंडूला प्लेस केलं, एक रन कम्प्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगाने निघालेत आणि दोन धावा कम्प्लीट. तिसरी धाव देखील घेतील का, नकार दिलाय. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत मैदानामध्ये दोन आणि दोन बॉल मध्ये धाव हवी एक. विकेट न टाकता एक धाव नाही बनवली कारण की आतापर्यंत आठ गडी बाद झाले होते मोठा गाव संघाचे आणि दातिवली टीमचे गडी बाद झाले आतापर्यंत पाच. दोन बॉल मध्ये दोन विकेट जरी गेले तर देखील इथे मॅच जिंकेल खाडी संघ. संपूर्ण संघाने इकडे यायचं विनंती असेल. दोन चेंडू आणि एक रनची गरज विजयासाठी. चला खाडी संघ सर्वांनी यायचं उजव्या बाजूला. आमच्या एक छोटीशी चूक या मॅच मध्ये या सामन्याला आतमध्ये कोण घेऊन आला. जलपेशकडे जो बॉल गेला होता तो चेंडू कलेक्ट करता आला नाही त्यामुळे तिथे तीन धावा खर्च केल्या टीमने. त्यामुळे मात्र मॅच आता या मोमेंटला येते. दोन बॉल एका धावेची गरज आहे आणि इथे हा चेंडू उंच गेलाय आणि इथे फिल्डर बॉल जज करतायत. मॅच इथे मात्र जिंकली आहे ती म्हणजे दातिवली संघाने. जिंकलेल्या संघाचं आधी अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ केला संपूर्ण मोठा गाव संघाने त्याबद्दल नक्की त्यांचे कौतुक करतो. संपूर्ण खाडी संघ या इकडे. आता मात्र फायनलची मॅच खेळली जाईल आणि या स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे टीम दातिवलीने.